श्रोत्यांना माझा नमस्कार. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट व हिंदू हेल्पलाईन यांनी आयोजित केलेल्या मी सावरकर 2018 या वक्तृत्व स्पर्धेमध्ये या सन्माननीय व्यासपीठावरून आदरणीय परीक्षकांसमोर मी अथर्व जगझाप इयत्ता 7वी विषय घेऊन आलो आहे, योद्धा सावरकर. मित्रांनो, असं म्हणतात की ज्या ज्यावेळी या पृथ्वीवर अन्याय अत्याचार पाप वाढीस लागते त्या त्यावेळी या पृथ्वीवर देव जन्म घेतो. भगवान श्री कृष्णाने गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याचप्रमाणे या भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्याचा यज्ञ पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक मधील भोगुरिया गावी दामोदरपंत सावरकर व राधाबाई यांच्या पोटी 28 मे 1883 रोजी एका क्रांती सूर्याचा जन्म झाला. त्याचं नाव होत विनायक दामोदर सावरकर. कुशाग्र बुद्धिमत्ता, दुर्दम्य इच्छा शक्ती, सूक्ष्म निरीक्षण, अचूक निर्णय क्षमता आणि अफाट वाचन या गुणांमुळे सावरकरांची वैचारिक प्रगल्भता खूप वाढली होती. मित्रांनो, जसा व्यायाम आणि शरीराचा विकास घडून येतो त्याचप्रमाणे वाचन आणि बुद्धीचा विकास होतो आणि त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार प्राप्त होतो. विनायकाला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक असे अनेक पुस्तके त्यांनी वाचली होती. पांडव प्रताप, श्री राम विजय, हरी विजय यासारखे पौराणिक ग्रंथ, तसेच घरी येणारे केसरी, पुणे वैभव, जगहितेच्छु व गुराखी यांसारखे वर्तमानपत्रे ते वाचित असे. मित्रांनो, ज्यांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी धुमण्यात रक्त सळसळ करतं, ज्यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना शब्द देखील कमी पडतात ते तमाम महाराष्ट्रवासियांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय. या छत्रपतींचा इतिहास असून शिवरायांचे साहस, युद्ध कौशल्य, राजनीती, गडिमिकावा, पराक्रम यांची छाप विनायकांच्या मनावर घट्ट बसली. आपणही शिवरायांप्रमाणेच गुलामगिरीचे जोखंडे फेकून देऊन या मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त केले पाहिजे हा विचार सतत त्यांच्या मनात येत होता. त्याचवेळी पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. काखेत गाठ येऊन ताप भरून मासे पटापट मरत होती. इंग्रज शिपाई घरी निर्जंतुक करण्याच्या बहाण्याने घरामध्ये घुसून घरातील स्त्री पुरुषांवर अत्याचार करत होते. केसरी मधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वाजून सावरकरांना प्रचंड संताप आला. त्यावेळी पुण्यात रॅड साहेब नावाचा इंग्रज अधिकारी होता. दामोदरपंत चाफेकर या तरुणाने रॅड साहेबाचा गोळ्या घालून खून केला आणि अत्याचाराचा बदला घेतला. पण चाफेकरांना फाशी झाली. ही बातमी ऐकून विनायकांच्या मनात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. चाफेकर बंधूंचे कार्य पुढे चालवण्याचा त्यांनी निश्चय केला. घरातील अष्टभुजा देवीच्या पायावर हात ठेवून विनायकाने प्रतिज्ञा केली, माझ्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन. चाफेकरांसारखा मरे किंवा शिवाजी सारखा विजय होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करेल. यापुढे माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. मित्रांनो, त्यावेळी विनायकांचे वय होते एवढे 15 वर्ष आणि येथून सुरुवात झाली ती सावरकर नावाच्या वादळांच्या पराक्रमाची. नाशिकला आल्यावर मस्कर, पागे, दातार, वर्तक व दरेकर या मित्रांच्या मदतीने गुप्त मंडळ स्थापन केले. त्या गुप्त मंडळाचे नाव होते राष्ट्रभक्त समूह. या संस्थेच्या गुप्त परवलीचा शब्द होता रामहरी. त्यातूनच पुढे मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेमार्फत अनेक क्रांतिकार तयार करून त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देणे, देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांच्या मनात क्रांतीचे विचार बिंबवण्याचे काम सावरकरांनी केले होते. मित्रांनो, सावरकरांनी आपल्या लेखांमधून, कवितांमधून राष्ट्रभक्तीची ज्योत सतत पेटती ठेवण्याचं काम केलं आणि त्यातूनच मग पुढे 1903 मध्ये जय सुते श्री महान मंगले शिवास्पते शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुता वंदे यासारख्या अजरामर काव्याची निर्मिती झाली. भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी सशस्त्र क्रांती बरोबरच कायद्याचंही ज्ञान पाहिजे या हेतूने सावरकर 2 जुलै 1906 मध्ये लंडनला निघाले. तिथे पंडित शांती कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस नावाची संस्था स्थापन केली. तेथे गेल्यानंतर सावरकरांनी अभिनव भारत नावाची संघटना स्थापन केली. मित्रांनो, सावरकरांचे एकच ध्येय होते ते म्हणजे मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करणे. तुझ्यासाठी मरण दे जनन, तुझं विन जनन दे मरण,
या ओळीतून त्यांची मातृभूमी विषयी असणारी तळमळ दिसून येते. इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनींच्या विचारांनी सावरकर भारावून गेले. मॅझिनींचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांना पटवून देऊन त्यांच्या मनात प्रखर राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचं काम सावरकरांनी केलं होतं. वंदे मातरमच्या जल्लोषामध्ये सभेला प्रारंभ होई आणि स्वातंत्र्य लक्ष्मी की जयच्या गर्जनेने सभेला समारोप होई. बॉम्ब तयार करणे व शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण सावरकरांनी घेतले होते. भारतात शस्त्र पाठवण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. पण हा क्रांती सूर्य एवढ्यावर थांबणारा नव्हता. मुरिया नावाच्या बोटीतून जात असताना फ्रान्सच्या किनाऱ्यालगत 7 जुलै 1910 मध्ये सावरकरांनी ऐतिहासिक अशी सागर झेप घेतली. परंतु मित्रांनो, शौर्याला दैवाची साथ लाभली नाही. इंग्रजांनी त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली. त्यांना अंदमानच्या बेटावर पाठवण्यात आले. अंदमानच्या त्या छळछावणीमध्ये बारी नावाचा राक्षसी वृत्तीचा जेलर होता. त्याने सावरकरांना मरण का यातना दिली, कोलू ओढायला लावला, अनेक प्रकारे छळ केला. परंतु सावरकरांनी आपले मनोधैर्य कमी होऊ दिले नाही. 10 वर्षांच्या तुरुंगवासात त्यांनी भिंतीवर काव्य रचना केल्या. 10 वर्षांमध्ये त्यांनी 6000 ओळी लिहिल्या. मातृभूमीच्या सेवेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी शेवटपर्यंत मातृभूमीची सेवा केली. असा तेजस्वी योद्धा वयाच्या 83व्या वर्षी म्हणजे 26 फेब्रुवारी 1966 रोजी आत्मसमर्पण करून निघून गेला. शेवटी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी